शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचं तूर पीक जे काय असणार आहे, काही शेतकऱ्यांच्या तुरीला त्यामध्ये फुलं लागले असतील आणि काही काही शेतकऱ्यांच्या तूर पिकाला लवकरच फुलं वगैरे निघणार आहे। आणि ज्यावेळेस आपली फुलाची स्टेज आपल्या तूर पिकामध्ये येत असते प्रामुख्याने, त्यावेळेस फवारणीचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं। आणि अशा वेळेस जर आपण फवारणी वगैरे जर घेतली नाही तर निश्चित आपल्या उत्पन्नामध्ये घट वगैरे होण्याची शक्यता असते। कारण तूर पिकाला जर जास्तीत जास्त जर फुलं वगैरे लागले किंवा त्या स्टेजमध्ये येणारी जर आळी आपण जर कंट्रोलमध्ये केली तर त्याचं कन्वर्ट बऱ्यापैकी आपलं शेंगामध्ये होत असतं। आणि शेंगा जर जास्त असेल तर निश्चित उत्पन्न सुद्धा चांगलं येत असतं। तर अशा स्टेजमध्ये जर तुम्हाला फवारणी करायची असेल, म्हणजे की तूर पिकाला प्रामुख्याने फुलांची संख्या जर वाढवायची असेल, जास्तीत जास्त जर फुलं वगैरे लावायची असेल, फुलांची गळ थांबवायची असेल, आळी त्यामध्ये नियंत्रणात आणायची असेल, तर मी आज तुम्हाला एक फवारणीचं कॉम्बिनेशन सांगतो, त्या औषधांचा नक्की वापर करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रामुख्याने वापरत असताना फ्लावर स्ट्राँग ह्या औषधाचा त्यामध्ये वापर करायचा आहे। जे काही फ्लावर स्ट्राँग असणार आहे, जो काही आपला 15 लिटरचा पंप असेल, 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml वापरायचा आहे। फ्लावर स्ट्राँगमुळे काय होणार आहे, तुमचे जे काही तूर पिकाला फुलं वगैरे निघत असणार आहे, हे जास्तीत जास्त फुलं निघणार आहे आणि लवकरात लवकर फुलं निघतील। याच्यामुळे काय होणार आहे, जे काही आपलं पुढं जास्तीत जास्त फुलं जर संख्या वाढली तर लवकर जास्तीत जास्त शेंगा लागायला मदत होणार आहे, यासाठी त्याचा वापर करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यासोबत वरद चमत्कार याही औषधाचा वापर करायचा आहे। वरच्या जो काही आपल्या तूर पिकाचा वरचा जो काही शेंडा वगैरे असतो, वरद चमत्कारमुळे वरचा शेंडा तुमचा कंटिन्यू चालू राहतो आणि लवकरात लवकर वरची कळी निघली जाते आणि फुलांची ड्रॉपिंग पण या ठिकाणी थांबायला मदत होत असते। तसेच तूर पिकाचा जास्तीत जास्त वरच्या ज्या काही फुलांच्या ज्या काही ब्रँचेस वगैरे असतात, वरच्या ज्या काही फळफांद्या वगैरे असतात, यांच्या ब्रँचेस सुद्धा वाढायला मदत होत असते, याच्यासाठी त्याचा वापर करायचा आहे। वरद चमत्कार वापरत असताना आपल्याला 5 ml वापरायचा आहे। आणि आळी नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो, इमाम एक्टिम बेन्झोइट म्हणजे की व्हिप्रोक्टेन ह्या कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे। इमाम एक्टिम बेन्झोइटचा वापर करत असताना आपल्याला 10 ग्रॅम वापरायचा आहे। अशा प्रकारे या 4 औषधांची फवारी जर तुम्ही तुमचं तूर पीक फुलधारणेच्या अवस्थेमध्ये असताना जर घेतली तर निश्चित जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढायला मदत होणार आहे, फुलांची ड्रॉपिंग पण थांबणार आहे, अळी नियंत्रणात येणार आहे आणि जे काही बुरशीजन्य रोग वगैरे असणार आहे त्याच्यावरती पण चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला मिळवता येणार आहे। आता ही फवारणी केव्हा करायची, साधारणपणे ज्यावेळेस 5 ते 10% फुलं तुमच्या तुरीला लागली जातील त्यावेळेस करा, जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतील। तसेच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बाकीच्या तुमच्या शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।